14/12/2022 नुसार शुद्धीपत्रक निघावे व इतर मागण्याकरिता आज नागपूर जिल्हा आप्रो संघटनेच्या वतीने राज्य सरकार विरोधात नारे निदर्शने करून आंदोलन करण्यात आले. 9 नोव्हेंबर पर्यंत संघटनेच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर 10 नोव्हेंबर पासून संविधान चौकात बेमुदत अन्नत्याग आंदोलन करू असा इशारा आफ्रो संघटनेचे राज्याध्यक्ष शिवानंद सहारकर यांनी दिला. आरक्षणाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये अनुसूचित जमातीमध्ये 45 जमातींना महाराष्ट्रातल्या यादीमध्ये 45 जमातींना आरक्षण दिलेलं आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये काही मोजक्या 12-13 जातींनाच जातीचं प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र दिल्या जाते आणि महाराष्ट्रामध्ये हलबा हलबी माना गुवारी ठाकूर ठाकर मन्नेरवार मन्नेरवारलू महादेव कोडी टोकरे कोडी ढोर कोडी मल्हार कोडी त्यानंतर धोबा राज अशा 33 जमाती आहेत त्यांना महाराष्ट्र शासन किंवा SDO ऑफिस तहसीलदार ऑफिस हे जातीचं प्रमाणपत्र देत नाही आणि जे 20-25 वर्ष आधी ज्या लोकांना जातीचं प्रमाणपत्र दिलं आहे त्या जातीच्या प्रमाणपत्राला महाराष्ट्र शासनाने एक दुसरी यंत्रणा निर्माण केलेली आहे त्याला आपण म्हणतो अनुसूचित जाती अनुसूचित जमाती जात पडताळणी कार्यालय म्हणजे स्कुटिनी समिती. या स्कुटिनी समितीमधील दुय्यम दर्जाचे अधिकारी कलेक्टरने दिलेले जात प्रमाणपत्र अवैध ठरवत आहेत आणि यामुळे या अनुसूचित जमातीमधील 33 जमातीच्या कर्मचाऱ्यांवर फार मोठं संकट आलं होतं.